वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. त्यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. सत्तांतरानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईमध्ये येत आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्रीवर महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालंय. मोदी यांच्या स्वागतासाठी आज भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं मुंबईतले सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक होती आहे. संध्याकाळी 8:30 सह्याद्रीवर ही बैठकीला सुरुवात होईल. आपण बघतो 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असतील. अधिक माहिती घेऊयात. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुशांत. संदीप, आपण जर बघितलं असेल तर राज्यातलं सत्ता बदलल्यानंतर मोदींचा हा पहिला मुंबई दौरा असणार आहे. आणि जर बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जातोय. आज संध्याकाळी संदीप 8:30 जे भाजपचे आमदार असतील आणि शिंदे गटाचे आमदार असतील त्यांची बैठक आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असतील आणि नेमकी मोदींच्या दौऱ्याची तयारी कशी केली जाणार आहे त्याची माहिती दिली जाणार आहे. हा दौरा जो आहे तो मोदींचा महत्वपूर्ण दौरा असणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी देखील संदीप केली जाणार आहे. अगदी सुशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.